आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 6, नगर शहरामधले 4, तर अकोले आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी 1-1 रुग्ण आढळून आलाय. संगमनेर तालुक्यात कुरण येथे 2, पिंपरणे आणि साकुरी येथे 1, संगमनेर शहरात हुसेन नगर आणि लक्ष्मीपुरा या ठिकाणी 1 कोरोनाबाधित आढळला आहे. नगर शहरात सिद्धार्थनगर, भिंगापूर, केडगाव येथे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी केडगाव येथील रुग्ण ठाण्याहून आलेला आहे. पाणेर तालुक्यातील गोरेगाव, अकोले शहरातील कांदा मार्केट येथे प्रत्येकी 1 कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 113 इतकी झाल्याची माहिती नोडल अधिकारी डॉक्टर बापूसाहेब गाडे यांनी दिली आहे.